पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार नाहीत, मात्र अबकारी कर कमी केले जातील असं अर्थसचिवांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे मोदी सरकारवर बरीच टीकाही केली जात होती. म्हणूनच या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. दरम्यान मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना काही खास मिळालेलं नाही, पण पेट्रोल आणि डिझेलमधील कपातीमुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला असं बोललं जात आहे.